नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पोस्टला काही दिवसांपासून काही मित्रमंडळी सबस्क्राईब केलेले लोक जे आहेत ते कमेंट करतात की डॉक्टर, राहुल गांधीने जे स्टेटमेंट केलं आहे आरक्षणाबद्दल, त्या स्टेटमेंटवर बोला। ते आरक्षण संपवण्याबद्दल त्यांनी अमेरिकेत स्टेटमेंट केलं आहे। तर मी पॉलिटिकल व्हिडिओज, पॉलिटिकल थोडासा फॉलोअप आजकाल घेत नाही आहे। मी इतर गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे राजकारणावर सध्या कमीच बोलतो आहे। तर मी राहुल गांधींचं ते स्टेटमेंट ऐकलं आणि दोन तीन वेळा ऐकलं। क्लिअरली ते इंग्लिशमध्ये आहे। त्याच्यात त्यांना प्रश्न विचारला आहे आरक्षणाबद्दल की तुम्ही हे कधी संपवण्याबद्दल काय भूमिका आहे। तर राहुल गांधींनी उत्तर सांगितलेलं आहे की जेव्हा ही जी परिस्थिती आहे ही समतेची होईल, बरोबरीची होईल, त्यावेळेला आम्ही हा विचार करू, परंतु आता मात्र अजिबात तशी परिस्थिती आम्हाला दिसत नाही समाजामध्ये। आता ही जी भूमिका आहे राहुल गांधींची, मी एक व्हिडिओ केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, आणि आरक्षण कब तक म्हणून मी इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज, रिप्रेझेंटेशन याबद्दल बोललेलो, आणि कधीपर्यंत आरक्षण असलं पाहिजे। तर मी त्या व्हिडिओमध्ये, हा 2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, मी भूमिका अशी मांडली होती की आरक्षण एकदा संपायलाच हवं, पण ते संपायला परिस्थिती जी आहे ती कशी असेल, तर लोकांना रिप्रेझेंटेशन मिळालेलं असेल, लोकांना सहभाग मिळालेला असेल, आणि जो बॅकवर्ड जो समाज राहिलेला आहे पिढ्यांपिढ्यांचा, त्याला ॲडिक्युएट अपॉर्च्युनिटीज मिळालेल्या असतील, त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होईल, त्यांची सामाजिक परिस्थिती सुधारेल। कारण आरक्षण हे आर्थिक परिस्थितीसाठी नाही आहे। अनेकदा लोकांचा गैरसमज होतो। माझ्याकडे इथे एक कलीग माझा आहे, मी त्याच्याशी आरक्षणाबद्दल बोलत होतो, म्हणे की आय एस का लडका भी मेडिकल कॉलेजमध्ये एस टी मेसे आता आहे। तर आता ह्या लोकांना कळत नाही की असे किती आय एस आहेत एस टी आणि एस सीचे, आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते एक दोन जे आय एस झालेले असतात त्यांची मुलं कुठे दिसतात तर लगेच या लोकांना त्याचं वाईट वाटायला लागतं। तर आणि त्यांच्या आरक्षणाच्या ज्या क्रायटेरिया ज्या आहेत ते सामाजिक आहेत। ते सामाजिक दर्जा जो समाजामध्ये एस सी एस टी ओ बी सी लोकांना, म्हणजे शूद्र अस्पृश्य लोकांना ज्या पद्धतीने समाजामध्ये वागवलं जातं, त्यांचं जे स्थान आहे त्या स्थानामुळे त्यांना आरक्षण आहे, हे रिप्रेझेंटेशन आहे। आर्थिक सुधार प्रक्रिया नाही आहे, गरिबी हटाव योजना नाही आहे ही। त्यामुळे हा जो मुद्दा आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये देखील मांडलेला आहे की आरक्षण हे कधीपर्यंत असलं पाहिजे, तर त्यांना समान प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने तेवढे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असले पाहिजेत, त्यांची परिस्थिती सुधारलेली पाहिजे, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला पाहिजे, मग त्यावेळेला तुम्ही त्यांचं आरक्षण बंद करायचा विचार करा की आता बाबांना तुम्हाला गरज नाही, तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व ह्या 10-15% जे सवर्ण आहेत, ब्राह्मण बनिया आणि थोडेफार ठाकूर, यांच्यापेक्षा जास्त झालं आहे, तुमचे बिझनेसमॅन यांच्यापेक्षा जास्त झाले आहेत, तुम्ही सिनेमा, तुम्ही लिटरेचरमध्ये, विद्यापीठांमध्ये, सगळीकडे फॉरेनमध्ये येणार आहे तुमचे लोक झाले आहेत, एस सी एस टी ओ बी सी 85-90% लोक आहेत, हे यांचे संख्या तुमची जास्त झाली, प्रमाणात झाली, आता तुमचं आरक्षण बंद व्हावं, अशी वेळ आलेली आहे का मित्रांनो? अजिबात नाही। ही वेळ आल्यानंतर हे एस सी एस टी ओ बी सी जे लोक आहेत हेच कशाला आरक्षणाचा आग्रह करतील? ते म्हणतील की अरे आम्ही संविधानाला मानतो, याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं, आता परिस्थिती बदललेली आहे, आता सगळ्यांना इक्वल राईट्स असावेत। पण ही वेळ अशी लगेच येणार आहे का? जो जंगलात आदिवासी जो राहतो आहे, तुम्ही आताच त्याच्या आरक्षणाची संपवण्याची भाषा केली तर तो कसा पुढे येईल? एस सी कॅटेगरीमध्ये मोजकेच जे बाबासाहेबांच्या प्रेरणेतून पुढे गेलेले आहेत, किंवा एक दोन कॅटेगरी त्या पुढे गेलेल्या आहेत, बाकीच्या अजून पुढे नाही गेलेल्या आहेत। त्यामुळे ही समानता यायला, प्रतिनिधित्व मिळायला वेळ लागणार आहे, अनेक दशकं लागणार आहेत। कारण त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचं कल्चरल बॅकवर्डनेस, त्यांचं फायनान्शियल बॅकवर्डनेस, त्यांचं आर्टमधलं, साहित्यामधलं, राजकारणातलं, त्यांच्या मानसिकतेतलं जे मागासलेपण आहे समाजाशी कॉम्पिट करण्यासंदर्भातलं, त्यांची मानसिकता मागासलेली नाही आहे, पण जेव्हा कॉम्पिटिशनची वेळ येते तेव्हा त्यांची ही सगळी मानसिकतासुद्धा त्यांना कॉन्फिडन्स साथ देत नाही। त्यामुळे त्यांचा ॲटिट्यूड तसा, या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याचा सरसकट जसा एका ब्राह्मणाचा असतो किंवा एका वैश्याचा असतो किंवा श्रीमंत ठाकूरचा असतो, तसा त्यांचा नसतो। म्हणून ती समानता येणं गरजेचं आहे, आणि ती आल्यानंतर कोणाला आरक्षण हवं आहे, सगळे जर समान झाले तर त्यावेळेला तुम्ही जनगणना करा, जातीय जनगणना करा, आणि कोणाचं किती प्रतिनिधित्व झालं आहे त्यानुसार तुम्ही करून टाका। म्हणूनच तर जातीय जनगणना महत्त्वाची आहे,
की कोणाचे किती लोक व्हाईस चान्सलर आहेत, किती ब्राह्मण आहेत, किती मुस्लिम आहेत, किती ख्रिश्चन आहेत, किती शूद्र आहेत ओबीसी, त्याच्यामध्ये मराठा, जाट, पटेल ह्या सगळ्या जाती येतात, किती एससी आहेत, किती एसटी आहेत, हे सगळं कळेल. किती भटक्या विमुक्त जातीचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात किती आहेत, बँकेत किती आहेत, टॉपच्या ज्या IAS पोस्ट आहेत ह्याच्यात किती आहेत, सेक्रेटरिएटमध्ये किती आहेत केंद्र सरकारच्या. मागे राहुल गांधींनी म्हटलं होतं की 90 जे IAS ऑफिसर्स आहेत मोदींच्या सेक्रेटरिएटमध्ये, त्यात 3च OBC आहेत आणि 1च काहीतरी SC आणि ST नाहीच आहे. आता हे काय प्रतिनिधित्व झालं का? आणि तेच राहुल गांधी म्हणतात की हे प्रतिनिधित्व जेव्हा होईल त्यांच्या जनगणनेच्या प्रमाणामध्ये, त्यावेळेला आरक्षण संपवण्याचा विचार केला जाईल. तो कधी होईल? तो पुढे भविष्यात होईल, कदाचित आपल्या काही पिढ्या गेलेल्या असतील त्याच्यासाठी. त्यामुळे राहुल गांधींनी जो विचार मांडलेला आहे हा माझासुद्धा एक आंबेडकरी विचारसरणीचा, आंबेडकरी अनुयायी म्हणून माझाही विचार आहे. त्यामुळे ही जी मंडळी मला जे कमेंटमध्ये सांगतायत की त्याच्यावर विचार मांडा, ते आरक्षण संपवायचं म्हणतात, ते आरक्षण संपवायचं नाही म्हणत आहेत अजिबात. त्यांचं तुम्ही व्हिडिओ ऐका, तो इंग्रजीमधून आहे आणि त्यांनी सोप्या इंग्रजीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आरक्षण जेव्हा समता येईल, प्रतिनिधित्व येईल, त्यावेळेला याचा विचार केला जाईल, पण आम्हाला ती परिस्थिती आता दिसत नाही. सत्य आहे, 100% सत्य आहे आणि तोच स्टँड आहे त्यांचा. त्यामुळे काही जे लोक आहेत, आता भाजपाचे लोक हा मुद्दा धरून रस्त्यावर उतरले आहेत, काही आपल्या बहन मायावतींच्या पक्षाचे पण लोक पेटले आहेत, काही वंचितच्या मित्रांनी पण पोस्ट करायला सुरू केली, काही लोकांनी व्हिडिओ देखील केले आहेत. मी त्यांना इग्नोर केलं की समजून घेत नाहीत आणि लोकांचा गैरसमज कसा होईल अशा प्रकारची ही कृती करतायत लोक, की चला आता राहुल गांधीच्या मागे SC ST OBCचे लोक उभे राहत आहेत, मग आपल्या पक्षांचं काय होईल ही भीती वाटून मग काहीतरी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा, काँग्रेस RSSची जन्य आहे, राहुल गांधी पण मनुवादीच आहे, अशा प्रकारची अफवा करायची. तो राहुल गांधी जे असायचा तो असेल, परंतु त्याचं जे वक्तव्य अमेरिकेतलं शिकागोमध्ये जे वॉशिंग्टनमध्ये जे केलेलं आहे ते अजिबात आरक्षण विरोधी नाही, ही तुम्हा आम्हा बहुजन विचारसरणीच्या लोकांची, समतावादी लोकांची, संविधानवादी लोकांची जी विचारसरणी आहे तोच विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करावं ज्यांना याच्याबद्दल शंका असेल त्यांनी, आणि जे अफवा पसरवत आहेत त्यांनाही विनंती आहे की अशा प्रकारच्या अफवा पसरून तुम्ही RSS आणि BJPच्या अजेंड्याला खतपाणी घालताय. आज वेळ ही RSSचं जी प्रतिक्रांती झालेली आहे, पूर्ण कब्जा करून घेतलेला आहे, त्यांना तिथून हटवण्यासाठी सगळ्यांनी एक आलं पाहिजे. तुम्ही वेगळ्याच ॲक्टिव्हिटींमध्ये आपली शक्ती घालवताय. लोकसभेला जे झालं, आपल्याकडच्या काही नेत्या पक्षांनी जे RSSच्या BJPच्या लोकांना अप्रत्यक्ष मदत करायची जी कामगिरी केली ती आता इथून पुढे होऊ नये असं माझं मत आहे. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.